पारंपरिक सोनार व्यवसाय करणाऱ्या पांचाल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारनं श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलंय. या महामंडळाचा लाभ घेत पांचाळ समाजानं आपली प्रगती साधावी, त्याचबरोबर समाजाचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी राहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. पांचाळ समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पांचाल सोनार समाजाच्या उन्नतीसाठी श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी कोल्हापुरातील पांचाल समाजाच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोनार व्यावसायिकांच्या अडचणी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर मांडल्या. संस्थेला स्वमालकीची इमारत आवश्यक असून त्यासाठी सहकार्य करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षात केलेल्या कामगिरीचा तसंच महायुती सरकारच्या गेल्या 2.5 वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, त्याचबरोबर पांचाल समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे हात बळकट करावेत असं आवाहन केलं. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकुचित वृत्तीमुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. त्यांनी सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या संस्था आणि व्यवसाय वाढीसाठी केला, पण आता हे चित्र बदलणं आवश्यक आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. तर आजपर्यंत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुमारे 5,000 कोटी रुपयांचा विकास निधी कोल्हापुरात आणलाय. यापुढेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं. यावेळी अनिल पोद्दार, नचिकेत भुरके, अनंत पोद्दार, सुनील कदम, अनिश पोद्दार, मोहन पोद्दार, विजय पोद्दार यांच्यासह पांचाल समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.